हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण छान असतं? मी तर चहा सुद्धा नाही पिली अजून भावा बहिणींनो. हा चहा सुद्धा नाही हो का स्वयंपाक? आताशी स्वयंपाक मी केलाय. भात टाकलाय शिजायला आणि शेवग्याच्या शेंगाचं कालवण दाखवते तुम्हाला कसं काय. चला दाखवते शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि भात टाकलाय शिजायला. काय करता मग? दळण आहे गिरणीत, त्याच्यामुळं होत बर का पीठ. तांदळाचं दळून आणलेलं पण नाही केल्या भाकरी. ते काय शेवग्याच्या शेंगाचं कालवण झणझणीत असं शेवग्याच्या शेंगाचं कालवण केलंय. आणि इथं बघुलं भर भात खा, बघुलं भर भात इळभर. मग काय करायचं? बघुलं भर भातच चारायचा. नवऱ्याने डोकं पिकवलंय भाऊ बहिणीनो, बोलल्यावर दिसत आपलं तोंड. ह्या का आता काल बाजारला गेला नवरा. कालच इडी बनवणार होती मी पण बनवला नाही. काल बाजारला गेला नवरा पिशव्या घेऊन लावला इकायला. चार किती चार पाच दिवस झालं मला पैसे मागतोय. दे मला पैसा, दे मला पैसा, दे मला पैसा. निसतं हो का ठोक हाया. नवरा आहे, नवरा कशाला करतो माणूस? हा आई बापाच्या माघारी नवऱ्याची बायकोला साथ असावी म्हणून. आणि बोलल्यावर आपलं तोंड दिसतंय. दोन तीन दिवस झालं म्हणजे दोन तीन दिवस झालं की मी म्हणलं की बाबा मी पिशव्या शिवून दिली ती तुम्ही घेऊन जा इकायला. नको काय झालंय माहितीये का? पावसा पाण्याचा दिवस आहे सध्याच्याला. आणि बाजारात आता मी काल बाबा तुम्ही माझा व्हिडिओ बघा. काल बाजारात मी तर इतर फक्त तासभर बसलो असेल, फक्त तासभर. कोण कुठलं मग मला सांगा. अहो मी आता बिझनेस करायचो, बिझनेस समजा काय भाजीपाला घेऊन गेलो मी बिजला काय त्याला टाकून द्यावं लागल ना. हा पैसे घालून दाजेला बिझनेस नाही व्हायचा नाही काही. आणि मग तुम्ही सांगा आता मी जेवण पैसे घ्यायचो आणि माल आणायचो. माल जर नाही विकला आता सध्याच्या पावसा पाण्या दिवस एक चौकडच पाऊस चाललाय. जिकडं तिकडं बघावा पाणीच झालंय, पाणीच पाणी. वस्तू मी तुम्हाला दिल्याच नव्हत्या. काल तुम्ही पिशव्या नेल्या आणि नुसत्या बाजारात माघारी घेऊन आला. काय तुम्ही मला उल्लू फिल्लू बनवता काय? म्हणजे मी करती इडी आहे का? मी परपंचासाठी एवढी झाटा ठोंग करती, एवढी माझी मान सुजली. बघा माझी मान किती सुजली. या माझी मान निस्ती इतकी दुखती, माझी पाठमान मला बसू देत नाही. तरी पण मी शिलाई मशिनीवर बसून तसल्या पिशव्या शिवून दिल्या. म्हणलं तेवढा चार पैसा होत्या. अहो मी म्हणते हजार रुपयाच्या पिशव्या जरी बाजारात विकल्या तरी काय अंगाव आहे का? पण ही करायचं कुणी? मला लाज वाटते. मी गडीवर बसलो, मी लगेच उठलो. मी खरं बोललो आपण पिशव्या विकू शकत नाही आणि राहिला दुसरा बिझनेस मला करायचा होता. तेव्हा अशी परिस्थिती निर्माण आहे की पाऊस रोजच येतोय त्याच्यामुळे आपल्या शेती काय होणार नाहीये. तुमच्या शेती होणार काय ती तरी मला सांगा. अहो माझं इतकं डोकं पिकलंय भाऊ बहिणींनो. सांगायचं कुणाला? सांगाय गेलं की त्यांगाय नेत्यात. त्याच्यामुळे इतकं वैतागून नवऱ्याने तर लय वैतागून जीव घातलाय. दोन दिवस सुद्धा नीट राहिला नवरा. येतो घरी चार आठ दिवस कुठंतरी फरार होणार आपला. मार मजा करायला शिकलाय नवर देव. मज्जा मजाच करायला शिकलाय. नाही तर काय मजा मजा करायला शिकलाय, बाकी दुसरं काय नाही. ती काय काल चेक द्या तुम्हाला दाखवते. मी चेक नेला माझ्या कुंड लिहून 5000 पैसे दे मला. आणि सारखं सारखं पैसे द्यायला कुठून देऊ बाया? कसं कसं नशीब बाया एका एकाच. आता माझ्या डोक्यात गणगण गणगण मग राहिली असेल एखादी सही. हा सही नाही केली एका याची आहो. बिगर मालाचा बिगर मालाचा थोडा धान्यवाणी नाही तर काय लय नोटा मातीत गेलं तिकडं. म्हणलं काय मग माझ्या मला एकट्याला लागतंय का काय? शंभर वर आपण पैसे मागायचं तिथे नाही म्हणायचं. नशीब म्हणा बायका आहेत ना, एवढं असलं तरस काढून आहे ना तुम्हाला भेटले ते बायका. सही केली का बघा?
हाय कस याच्यावर हा काहीतरी उग आपलं मोकारच हेल्प पडा मला दिला बँकेत तुम्हाला दाखवते भाऊ बहिणी राहिले असेल हुकून चुकून साई पण काय सारखं पैसे मागताय बाया उगाय डोकं नका बसून मी गिळायलाच घालणार नाही नको देऊ तुम्हाला गिळायला मी जाऊन हाताने घेऊन खाईन कशा हाताने घेऊन खाईन केलं मी तर खाल ना हाताने तिच म्हणलं केलं हाताने खाईन तिकडे जाऊन तुम्हाला चेक दाखवते मी भाऊ बहिणीनो चेक दाखवते थांबा म्हणजे नवऱ्याचं कसं आणून द्यायचं कमी आणि घेऊन जायचं जास्त आहे आणि मला बोलायला गेलं की तुम्ही माझ्या डोक्यावर ताण दवाखान्यात सुद्धा नेत नाही माणूस असलं नवर भेटायला सात जन्माचं ती काय म्हणतात का नाही अजिबात नवस करू नाही बाय माणसानी हो माझाच बुकान माझ्याच कपाळाला लावा आणि माळ घालून बसलाय हरी कशाला माळ घातली कशाला माळ घातली म्हणजे तुझं काय म्हणणं अव गळ्यात माळ घातलेला माणूस आपलं संसार कुटुंब कसा सांभाळतो काय तुम्हाला बोलायला गेल्या माझं ताणी तू डोक्यावर मला बोलू वाटत नाही जास्त नाही तर तुम्हाला खबर पटली सांगितली असते मी कशी काय येते नाही बाया दाखवत भाऊ बहिणीनो फक्त मागची सही दाखवते हो का आणि ही बाकीचं सगळं कसं आहे सोशल मीडिया आहे व मला बरेच भाऊ बहीण म्हणतात की पूनमताई सोशल मीडियावर अशा सगळ्या गोष्टी दाखवत जाऊ नका पण पूनमताईलाच कंड आणि रुपया दंड हाय आपलं आपलं म्हणून दाखवत असते सगळं व बाकी दुसरं काय आहे पण आता सोशल मीडियावर काय लोक आपली काय परी म्हणजे आपल्याला परक समजणारे आहेत तर नवऱ्याला सांगा भाऊ बहिणीनो काय करावं आता नवरा म्हणतोय डंका घेऊन दे आता पावसाच्या दिवसात डंका मी काय म्हणतोय माझा ऐका मी मगाशी म्हणलं बरं का म्हणलं आता हे काय माहिती का पावसा पाण्यामुळं ते बेकार हे बाजाराची काय उग पैसे घालून उपयोग नाही व्हायचा तुम्हाला काय कर म्हणलं तू मला ही मिरची कांड पाणी गिरण टाकून दे म्हणलं मला हा आपलं एवढं तेवढं बिझनेस चालू होईल ना गिरणीचा काय बिझनेस होईल आपला 10-5 रुपये मसाल्याचा आता सध्या माहिती मसाला तर काय आता चालणार नाही सध्या त्याला तुमचं म्हणजे कसं झालंय माहितीये का थांबा तुमचं म्हणजे कसं झालंय माहितीये का देणं ना घेणं आणि फुकाटच येणं अशी तुमची गंमत झालेली आहे सध्याच्याला बाकी दुसरं काय ना बायकोनी तुम्हाला मागायचं की तुम्ही बायकोला मागताय म्हणजे काय मला तर बोलायला तुम्हाला शब्दच राहिले नाहीत हा काय बोलायचं तुम्हाला तुम्ही सांगा बरं काय बोलू मी तुम्हाला बोलू काय हाय तू कस आहे तुला दाजीने कष्ट केले दाजीने काय झालंय तू आता शिवाय मशिरा तीन शिवती ना म्हणून दाजी आपला मांडी कुंडी घालून माझ्याकडे बघत बसतो कशी शिवती कशी पैसे कमावती 10-5 रुपये हे दाजी बघत बसतो तुझं 10-5 रुपये चालू आहे तसं दाजीचं काहीच नाही ना गदरा कामाला गेला तर पैसे मिळते दाजी नाही मिळत नाही आणि मिळेल तीच जागा घरात काय करावं मिळेल आता देवावर पण कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनो देवाला पण आपलं गारणं सांगून जमणार नाही का माहितीये का आता जे होत ते आपल्या जे नशिबात आहे तकदीरात तीच आलंय समोर त्याच्यामुळं देवाला तरी काय रोजच म्हणत त्याला कोण रड काय म्हणतात ना त्यातली गमत काय देवाला तरी सांगायचं आता हे असल्या आलेली कडपत्र निवन येत सांभाळायचे ती कडपत्र सांभाळायचंय असे अशी माणसं अव द्यायच पाहिजे होतं सोडून काहीच गुण नाही तुमच्यात तसं धरून ठेव बसायचो ग पण कसं आहे माहितीये का बसली धरून हिच लय मोठं म्हणायचं खाताय दोन गा सुखाच समाधानाच हा नाही तर बायका बायका म्हणलं तर बायका भेटत नाही ते अरे ते माझं चुकलं जायचं ना मग काय आम्ही आवळून ठेवलं होतं काय तुम्हाला नवल्याच कवलन काशाच काकान तीन जागी लवलं दिंडीत आपलं 15 दिवस तिकडे निघाला घरी धावत पळत
बर भाऊ बहिणीनं जाऊ द्या दाजीची भगभग. दाजीच काय ती दाजी म्हणजे काही माझं चालूच असतंय दाजीच माझं सारखं ट्वार ट्वार बेड खवानी. तर जाऊ द्या बर बसा गप नका सांगू. काय करू वैताग येतोय मला ह्या नवऱ्याने इतका वैताग दिलाय. नवरा मला म्हणतो की मला डांक्याची मशीन घेऊन दे. आता डांक्याची मशीन आता घ्यायचं सारखं आहे का पाऊस चालू आहे. मिरच्या कुटायला आता आता कुटत्यात का मिरच्या सांगा बरं. आता उन्हाळा चालू झाल्यावर परत मसाला मिरची आणि डांका घेऊन त्याच्याकडे रोज बघत बसत जाऊन म्हणजे मला पैसा घालवायला आवला आणि बघत बसल असा माणूस आहे. मग आता काय बघत नाही बसायचं मग काय डांका टाकला बायकोला टाकून दिला असं बघणार ना त्याच्याकडे बघू. त्याच्याकडे पाठ फिरून असणार आहे मी डांकेकडे. आणि कोणतं काम द्या असं मन लावून कोणतं काम करतच नाही. आता पिशव्या इकल्या असत्या भाऊ बहिणींनो तर तुम्हाला सांगते मी शिवून दे. मी स्वतः हे करून शिवून देते की नसत्या आयता जाऊन बसून इकायचं सुद्धा जीवावं येतंय म्हणजे किती अवघड आहे. करून जर न्यायचं असत तर कसं काय केलं असतं बाय. हा बघा माझं फोबाड कसं दिसतंय एक वंगाड आणि ह्या जन्मात भेटला पुढच्या जन्मात भेटू फिटू नका. चुकून फिकून दे रस्ता मला रस्ता चुकून सुद्धा भेटू नका. झालंय झालं आता ही जन्म लावती कडला कसा बी रडत पडत कडत चुकून सगळं तू रस्त्याला नका बाय आम्हाला भेटू विचार करणार बाबा हवस फिडून घेतली आम्ही हवस. आमची बी चांगली हवस फिटली आमची बी फिटली तिकडे आमच्या तर पदरात पडूच नका. कोण हवं मग करायचं मुद्दा असं होऊन पदरात पडायचं नाही तेच म्हणलं आमच्या तर पदरात पाया पाठवून येईल. हे देवा पाठवा का मला मला काय माहिती का माझ्या रस्त्यात नको येईल. हा आम्ही कशाला येऊ तुमच्या रस्त्यात बाय. मग काय नको बाय मला झालं झालं काय म्हणतात का नाही माणसाचे काय म्हणतात शेवटपर्यंत आता काय म्हणतात जीवनसाथी चांगला मिळाला तर ठीक आहे नाही तर शेवटपर्यंत कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तशातली गंमत झाली माझी. कशाला कॉम्प्रोमाइज करायचं काय करायचे मला डायरेक्ट बा का. आता तसं बी तुम्ही निघूनच जाता की मी काढायचे काय चार दिवस स्वतःची काय आयुष करायसाठी तुम्ही बाहेर पडता ती चार दिवस लय होत्या तुम्हाला. घर परपंचाचा त्रास नको वाटतो तुम्हाला. झालं झालं आणि संसार करून परमहात्मा कसा करायचा. संसार करून परमहात्मा कसा करणार आहे काय नाही आपल्याला संसार नाही करायचा काहीच नाही. अशा माणसांनी लग्न न करता सरळ आहे ना लग्नाच्या आधी झेंड घेऊन फिरायला पाहिजे. ती चुकी झाली ना माझी लग्नाच्या आधी झेंडच घ्यायला पाहिजे चुकलं माझं. एखाद्या गरीबाच्या लेकरांना माझ्या हा आई आरामात आपला कुठेतरी आपला बसलो असतो निवान. बरं राहून द्या बघा झालंय का घेऊ पोटात टाकून बरं टाकावी पोट. आता काही वर उपाशीच राहणार आहे माहित आहे की आम्हाला. मला तर सपना सुद्धा अजून कधी तुम्ही उपाशी राहिलेला आठवत नाही कधीच. आणि जेवायचंच नाही आता जाऊन बका 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 घेऊन लोणचं सहित परत बर घेऊन येतात बाका अर्धा उस आणि म्हणता मला जेवायचंच नाही. ज्यावेळेस पोटात माया कुरकुर वाजत पुढे हो चला भाऊ बहिणीनं नाही लय डोकं वाजवायचं. ही काय रोजच आहे कहाणी किरमट कहाणी त्याच्यामुळे मी नाही एवढं गडबड करती. मी काय म्हणलंय डांका टाकून दे मला मिरची काढत आणि गिरण टाकून दे म्हणलं काय याच्यात चुकलंय माझं. ते बिझनेस माहिती काय होणार नाही भाऊ पावसा पाण्याचा पुरा पुरा हला काल मारणाचा भेटलो माहिती का मी नको नको झाले तीन साडेतीन वाजल्यापासून दिसत होतो संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दिसत होतो. बर बस लय झालं बस कुठं ताण यायला लागला माझ्या डोक्यावर. ही कहाण्या रोजची ऐकू ऐकू आणि खरंच यायला लागलाय त्याच्यामुळेच हिडू बी कमी येते माझं भाऊ बहिणीनं. चला मग जीव दे आता घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय.